सहकारी प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत. आजचा जो विषय आहे, ज्या पद्धतीने सामान्य जनता महागाईला पिसलेली आहे, ज्या पद्धतीने सामान्य जनतेचं दोहन होत आहे आणि वेगवेगळे विषय निर्माण करून वेगवेगळ्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करून महागाईवरून दुर्लक्ष करायचं, लोकांना जो त्रास होत आहे त्याच्यावरून दुर्लक्ष करायचं, असा प्रयत्न सातत्यानं मोदी प्रणित भाजप प्रणित केंद्र करत आहे. पण काँग्रेस पक्षाने सामान्य माणसाचे विषय जसे आजपर्यंत घेतले तसेच विषय जे आहे ते आम्ही घेणार. म्हणून या सगळ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये सामान्य माणसाला जो त्रास होतो आहे, महिला वर्गाला जो त्रास होतो आहे, युवक जे बेरोजगारीपासून बेरोजगार झालेले आहेत, या सर्वांच्या विरोधामध्ये दिनांक आजपासून 7 जुलै ते 17 जुलै पर्यंत सर्व स्तरावर आंदोलन होणार आहेत. स्वतः सन्माननीय अध्यक्ष महोदय हे उद्या नागपूरला आंदोलन करणार आहेत, परवा पुण्याला करणार आहेत, 10 तारखेला मुंबईला करणार आहेत. या सर्व संदर्भामध्ये मी सन्माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या संदर्भामध्ये निवेदन करावं. मैं सबसे पहले हमारे दिलीप कुमार जी महान कलाकार जो एक सामाजिक व्यक्तित्व थे और कई सिनेमों में मैं काम किया, समाज को दिशा देने का काम किया और एक अच्छा कलाकार जो हमारे देश का था वो आज हमारे में नहीं है. एक दुखद समाचार मुझे आज ही सुबह मिला. मैं उनके इस दुखद निधन पे शोक वेदना व्यक्त करता हूँ. अपने हिंदी सिनेमा मध्ये एक महत्वपूर्ण भूमिका निभवणारे महान कलावंत दिलीप कुमार जी त्यांचा दुखद निधन झालं. त्या दुखद निधनाच्या मी शोक संवेदना व्यक्त करतो आणि एका चांगल्या कलाकारापासून चांगल्या कलावंतापासून आम्ही मुकलो ही भावना व्यक्त करतो. महागाईचं ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक नरेंद्र मोदीचं सरकार निर्माण महागाई निर्माण करण्याचं जे काम करते आहे त्याचा विरोध काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 दिवस करणार आहोत. आमचे अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीनं आम्हाला हे मार्गदर्शन आलेलं आहे. देशामध्ये मोदी सरकारच्या या अत्याचारी जुलमी व्यवस्थेच्या विरोधात ही आंदोलन व्यवस्था राहणार आहे. आपल्याला लक्षात असेल की ज्या उज्ज्वला गॅसचं प्रलोभन आमच्या गरीब लोकांना दिलं आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला स्वस्त गॅस देऊ, फुकटामध्ये तुम्हाला गॅस शेगडी आणि गॅस सिलेंडर देऊ आणि असं प्रलोभन देऊन गरिबांच्या घरी उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस पोहोचवला आणि त्यांच्याकडे मिळणारं रॉकेलचं तेल मुद्दामून बंद केलं आणि आज त्या गरिबाच्या घरी रॉकेलचं तेलही नाही आणि एवढा महागडा गॅस भरण्यासाठी पैसेही नाही. अशा पद्धतीची व्यवस्था गरिबाच्या तोंडातलं घास इसरण्याचं हे पाप मोदी सरकारने जाणीवपूर्वक केलेलं आहे. डिझेल पेट्रोलच्या दरवाढीच्या बाबतची सुद्धा भूमिका तीच आहे. आज बाजूच्या देशाला आपला देश जो डिझेल आणि पेट्रोल देतात त्याच्यामध्ये बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, अशा अनेक देशाला आपला देश 30 रुपयाला पेट्रोल आणि 22 रुपयाला डिझेल विकतोय आणि आपल्या देशाच्या लोकांना 100 पार करून आज डिझेल पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ करून देशाच्या लोकांचे खिसे कापण्याचं पाप केंद्रातलं भाजपचं मोदीचं सरकार करते आहे आणि आज त्या या सगळ्या दरवाढीमुळे, कारण की डिझेलची किंमत वाढणं म्हणजेच सगळ्या गोष्टीच्या किमती वाढणं, कारण की वाहतूक खर्च त्याच्यामध्ये येतं आणि सगळ्या गोष्टी महाग होतात, सामान्य लोकांचं जगणं मुश्किल करण्याचं पाप मोदी सरकारने जाणीवपूर्वक केलेलं आहे
आणि म्हणून अशा या पद्धतीच्या कृत्रिम महागाई वाढवण्याचं पाप भ्रष्ट केंद्रातलं मोदीचं सरकार या देशाच्या लोकांचं जगणं मुश्किल करणाऱ्या मोदींच्या सरकारच्या विरोधात येते 10 दिवस विविध याच्यामध्ये विविध आमच्या ज्या काँग्रेसच्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनेच्या वतीनं पूर्ण राज्यभर हे आंदोलन केलं जाणार आहे अशी ही आमची भूमिका आहे. आंदोलन कसं असेल कुठे असेल काय असेल? आता उद्या मी स्वतः नागपूर या ठिकाणी सायकलवर आम्ही आंदोलन करणार आहे, सायकल मोर्चा करणार आहे. आमच्या प्रत्येक कमिशनर हेडला आमचे कार्याध्यक्ष असतील, आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष असतील, आमचे मंत्री असतील, हे प्रत्येक त्यांना कमिशनर हेडमध्ये उद्या हे वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये सगळ्या सायकल यात्रा होणार. दुसऱ्या दिवशी महिलांचा मोर्चा राहणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या मध्ये. मग युगांचे आहेत, एनयुसीआयचे आहेत, अलग अलग ज्या आमच्या काँग्रेसच्या विविध ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांच्या या येत्या 10 दिवस सगळीकडे हे आंदोलन चालणार आहे आणि कोरोनाचे सगळे नियम त्याच्यामध्ये पाळून हे आंदोलन केले जाणार आहे. जिस तरह से नरेंद्र मोदी ने देश के लोगों का जीना दुभर कर दिया है, कांग्रेस ये हमेशा आम लोगों के साथ, देश के जनता के साथ रही है. सरकारें ये लोगों के लिए होती है, सरकार नफा कमाने के लिए नहीं होती और मुट्ठी भर लोगों को जीने के लिए व्यवस्था बनाने वाली सरकारें नहीं होती, ये कांग्रेस ने हमेशा बताया. लेकिन देश में मोदी की सरकार आने के बाद, भाजपा विचार की सरकार आने के बाद, जिस तरह से कृत्रिम महंगाई बढ़ाने का पाप किया गया है, जैसे आपको कहा गया कि उज्ज्वला गैस जो योजना है, गरीबों के घर में गैस तो पहुंचा दिया लेकिन महंगाई इतनी बढ़ा दी है तो गरीब आदमी गैस का सिलेंडर भी नहीं भर सकता. जो जिसके घर में गैस सिलेंडर नहीं था उसको गैसलेट मिलता था, गैसलेट तेल मिलता था, वो भी जिसके घर में अब सिलेंडर आने की वजह से वो भी बंद हो गया. गरीबों को ना गैसलेट का तेल मिलता है और ना गैस मिल रहा है, ऐसे समय में वो जिए कैसे, ये एक सबसे बड़ा प्रश्न हो गया. गैस सिलेंडर की सब सब्सिडी निकालने का पाप भी मोदी ने किया है, बीजेपी ने किया है, वो उसके विरोध का एक आंदोलन हमारा रहेगा. दूसरा महत्वपूर्ण है कि डीजल पेट्रोल के रेट जिस तरह से बढ़ाए गए और वो भी कृत्रिम है, क्योंकि बाजू के हमारे जो देश है, श्रीलंका हो, नेपाल हो, भूटान हो, ऐसे देश को अपना देश डीजल पेट्रोल बेचता है, सप्लाई करता है, उनको 30 रुपए लीटर में पेट्रोल दिया जाता है, उनको 22 रुपए में डीजल दिया जाता है. ये रेट में अपने भारत सरकार को डीजल और पेट्रोल आज मिल रहा है, लेकिन अपने देश के लोगों को डीजल पेट्रोल के प्राइजेस जो है वो 100 रुपए के ऊपर करने का पाप मोदी सरकार और बीजेपी सरकार ने जो केंद्र में बैठकर किया है, जिससे लोगों का जीना दुभर किया है. और उसके लिए पूरे महाराष्ट्र में हमारे अखिल भारतीय कांग्रेस ने जो हमें आदेश दिया उसके आधार पर पूरे महाराष्ट्र में हम लोग यह आंदोलन कर रहे हैं. मैं खुद कल साइकिल रैली नागपुर में करूंगा. सभी कमिश्नर हेड में हमारे पक्ष के जो कार्याध्यक्ष है, हमारे उपाध्यक्ष है, हमारे संगठन के सब लोग है, हमारे मंत्री है, सब कमिश्नर हेड पे कल साइकिल रैली करेंगे. हर जिले में साइकिल रैली होगी. दूसरे दिन हमारा महिलाओं का अलग ये होगा. हमारे जितने भी कांग्रेस के हमारे फ्रंटल ऑर्गेनाइजेशन है, हमारे सेल है, ये आने वाले 10 दिन में पूरे गांव तक ये आंदोलन हम पहुंचाने वाले हैं. और बीजेपी का असली चेहरा जो केंद्र में बैठी हुई सरकार जो है, जो जिस तरह से जुन ढा रही है लोगों के ऊपर, उसके विरोध का प्रदर्शन कांग्रेस पूरे महाराष्ट्र में जोर शोर से करेगा और पब्लिक की आवाज उठाने का काम करेगा. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची एक बाजूला देशाचे प्रश्न आहे, दुसऱ्या बाजूला मोदी सरकार मोठ्या प्रमाणात रिशफल करत आहे, त्यांना वाटतं की यातून काय साध्य होईल. मोदी सरकार गेल्या 7 वर्षात हे फक्त एन्जॉय करतोय, सत्तेचं एन्जॉय करतोय, त्याचा आनंद भोगतो आहे आणि लोकांना बर्बाद करतोय. त्यांनी एक्सपान्शन करा की नाही करा त्याचा काही फरक पडत नाही. मोदी सरकारच्या अनेक मंत्र्यांना विचारलं तर त्यांच्याजवळ साधी फाईल पण जात नाही.
सगळं पीओमओ चालू होतं, लोकतंत्र त्या ठिकाणी संपलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी फेरबदल केले मोदी सरकारने तरी हे सगळे पाप त्यांना धुता येणार नाही, हे सगळं मोदी आणि बीजेपीचं पाप आज देश भोगतो आहे। गए 7 साल में जो मोदी की सरकार को लोगों ने देखा है, मोदी सिर्फ पीओमओ से ही मोदी की सरकार चलती है, उनके मंत्री को कोई अधिकार नहीं, मोदी सरकार सिर्फ एंजॉय कर रही है सत्ता को, यही सब हम लोगों को दिखता है। इसलिए हमारे नेता राहुल जी कहते हैं ये सूटबूट की सरकार है, और ये सरकार का कई बार लोगों को भी अब विश्वास हो गया है कि देश के कुछ गिने चुने उनके उद्योगपति मित्रों के लिए ये सरकारें चल रही है, और जो भी उनका कर्जा माफी करना है तो उनका होगा, किसान का नहीं होगा, हम लोगों का नहीं होगा। और इसलिए राहुल जी का भी वो सेंटेंस जो अब परफेक्ट बैठ गया है, ये मोदी की सरकार सिर्फ सत्ता भोगने के लिए है, अपने सुरबुट के आधार सहारे अपने मित्रों कुछ गिने चुने उनके उद्योगपति मित्रों के लिए सरकार चल रही है, और इसलिए मोदी सरकार में एक्सपांशन हो या ना हो उसका कोई ये देश के लोगों के लिए कोई ये विषय नहीं बनता। अधिवेशन या अधिवेशनामध्ये कृषी ठराव मांडण्यात आला, मात्र त्यानंतर जे काही बदल करण्यात आले असं राज्य सरकारकडून कळत आहे। या शेतकरी संघटनांनी विरोध करण्यास आतापासूनच सुरुवात केलेली आहे, तो विरोध कसा थोपवला जाणार आहे? एक बघा, जे काही बदल घडवायचे होते ते राज्य सरकारने घडवले, पण आता खरं मूळ प्रश्न आहे की त्याला पब्लिक डोमेन मध्ये कायदा टाकले गेलेला आहे, जे काही शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये सुधार येतील ते राज्य सरकार त्याला ऍडमिट करेल, कारण की आता जो राज्यामध्ये कारण की राज्याला कायदा करायचा अधिकार आहे, आणि काँग्रेसची पण हीच भूमिका होती की शेतकऱ्यांच्या समोर हा कायदा गेला पाहिजे, आणि त्याच्या ज्या काही सूचना येतील त्या कायद्यामध्ये स्वरूप त्याला कायद्याच्या रूपानं आल्या पाहिजे, आणि जेव्हा 2 महिन्याच्या आज जेव्हा याच्यामध्ये ज्या सुधारणा येतील शेतकऱ्यांच्या वतीनं त्या सगळ्या त्याच्यामध्ये मान्य केल्या जातील, आणि फुलप्रूफ कायदा, कारण की महाराष्ट्र एक असं राज्य आहे की देशाच्या अनेक राज्यांना देशाच्या सरकारलाही दिशा देणारं ठरलेलं आहे, आणि म्हणून शेतकरी कायदे जे 3 कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत, जे काळे कायदे ज्याचा विरोध होतो आहे, त्या कायद्याचा तर आम्ही विरोध केलेलाच आहे, ते महाराष्ट्रामध्ये लागू होणारच नाही, पण जे काही आता कायदे आपल्या राज्यामध्ये कृषी विषयक कायदे होतील जे 3 कायदे या कायद्याच्या बद्दलचं निश्चितपणे एक चांगलं स्वरूप आपल्याला पुढच्या काळात कायद्याच्या रूपानं मांडायचं। त्याच्यासाठी स्पेशल सेशन वगैरे घेणार का तुम्ही? 2 महिन्यांच्या नंतर हा सुधार आल्यानंतर म्हणजे जे काही आता त्याचे येतील त्याच्या आम्हाला सुधारणा येतील, लोकांच्या शेतकऱ्यांकडून जे प्रस्ताव येतील त्याच्या आधारावर आम्हाला वाटलं की याच्यासाठी स्पेशल अधिवेशन घ्यावं, कारण की शेतकरी हा आपल्या देशाचा महत्वाचा कणा आहे, आपलंही महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे, आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी स्पेशल अधिवेशन घेतलं गेलं तर काही चुकीचं ठरू शकणार नाही, आणि म्हणून वेळ आली तर तसं राज्य सरकारला काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात येणार की शेतकऱ्यांसाठी एक स्पेशल अधिवेशन घ्यावं आणि त्याच्यासाठी फुलप्रूफ कायदा महाराष्ट्रात व्हावा, ही मागणी काँग्रेसची राहणार। नाना भाऊ, काल आता काही वेळापूर्वी आशिष शेलार यांची एक प्रेस झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी परवा दिवशी घटना घडली 5 तारखेला विधी मंडळामध्ये, त्याच्यात भाजपाचे 12 आमदार निलंबित केले गेले, त्यांचा दावा आहे की तिथे गोंधळ घालताना शिवसेनेचे देखील आमदार होते, त्यांच्यावर कारवाई काही केली नाही गेली नाही, सीसीटीव्ही असल्याचा दावा जर केला जातो तो खोटा आहे। सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे, कारण की ते तालिका अध्यक्ष होते जाधव, त्यांना भास्कर जाधव, त्यांना त्याची माहिती नव्हती, ते असेल तर असं त्यांनी म्हटलं, त्यांनी काही तिथं सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा आहे असं नाही म्हटलं, त्यांनी असेल तर हे आपल्याला पाहता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण एक गोष्ट आहे की भास्कर जाधवनी जो काही मुद्दे उपस्थित केले तालिकेवर बसून, त्यावेळेस विरोधी पक्ष नेते आणि सगळे आमदारी तिथं होते विरोधी पक्षाचे, त्यांच्या सगळ्या मुद्द्यावर त्यांनी कुठलंही त्या ठिकाणी टोकलेलं नाही, आई बहिणीच्या शिवा दिल्यात हे पण भास्कर जाधवनी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणलं, आणि जेव्हा फडणवीस उभे झाले त्यांनी सांगितलं की आम्ही माफी मागितलेली आहे या घटनेची, असंही उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे, मग बाहेर येऊन तुम्हाला माध्यमाला ते सांगतात की असं काहीच झालं नाही, म्हणजे ते किती खोटं बोलतात याच्यावरून ते सिद्ध होते। खरं तर
ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवण्याचं काम बीजेपीनं केलेलं आहे हे सुरुवातीपासून काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगत होतो। नागपूरच्या जिल्हा परिषद कारण की आपल्याला माहितीसाठी आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मी राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो की फक्त हे महाराष्ट्रातच का घडलं, देशाच्या वेगळ्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, ओबीसीचं आरक्षण त्या राज्यामध्ये कायम आहे, फक्त महाराष्ट्रातच का झालं? तर 2017 मध्ये नागपूरच्या जिल्हा परिषद मध्ये आपली इज्जत वाचवण्यासाठी, आपली खुर्ची वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जे पाप केलं ते उघडकीस आलं आणि उघडकीस आलं मग कोर्टात गेलं, कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने जे आदेश दिले त्याच्यामुळे जे काही राजकीय नुकसान ओबीसी समाजाचं झालं आणि सभागृहामध्ये ते उघड्यावर पडले, त्यांचं खोटंपण लक्षात आलं आणि म्हणून त्यांचं हे स्टंटबाजी जे करण्याचं काम करतायत ते महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडल्या नाही त्या घटना घडवण्याचं काम माया बहिणीच्या शिवादेयाचं पाप ते करत असतील तर सुसंस्कार आणि सांस्कृतिक आम्ही संस्कृती जपणारं आमचा भाजप आहे असं सांगणाऱ्या लोकांनाही आता त्याला आपलं सर्टिफिकेट देण्याचाही अधिकार राहिलेला नाही। नाना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचा अध्यक्ष होईल अशा पद्धतीनं भूमिका तुम्ही सुरुवातीला मांडली होती, मात्र दोन दिवसांचं अधिवेशन संपलं, अध्यक्षपद जे आहे हे काँग्रेसला मिळालं। आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की आरटीपीसीआरचं टेस्ट घेऊनच आपल्याला सभागृहात जावं लागतं। आता कोणाला कोरोना आहे की नाही आहे ते आपल्याला 72 तासाच्या पहिले ते टेस्ट करावं लागतं, म्हणजे जायच्या पहिल्या दिवशी आपल्याला करावं लागतं आणि तिला 72 तास चालतात। आता समजा सभागृहामध्ये कारण की आमदारांचं मतदान आहे त्याच्यामध्ये, तर नेमकं ती अडचण त्याच्यामध्ये आली। अधिवेशन फक्त 2 दिवसाचं होतं आणि म्हणून आमचा आग्रह होता की प्रोग्राम लागला असता आणि समजा आमदारच त्यांना कोरोना झाला असता आणि ते नसतील उपस्थित अशा परिस्थितीत अडचण निर्माण झाली असती आणि म्हणून आम्ही सरकारला सांगितलं की हे सगळं पाहून आपल्याला निर्णय घेता येईल, तरी 15 आमदार अनुपस्थित होते आणि म्हणून हे समजा अट नसती कोणती कोरोनामध्ये तर मग आपण आम्ही आग्रही राहिलो असतो आणि या अधिवेशनामध्ये अध्यक्षपद आमची निवडणूक करून घेतली। आता अधिवेशनाच्या गळात अजून तुम्हाला एक अजून सांगतो की आपलंच राज्यात असं आहे की विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये नाही आणि देशातल्या दुसऱ्या राज्यातही नाही, जेव्हा पक्षांतर विरोधी कायदा आला राजीव गांधींच्या काळात तर त्या कायद्याच्या अंतर्गत प्रत्येक राज्यांनी आपली नियमावली बदलवली, आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेतली नियमावली बदललेली आहे। तिथं राज्यपालाकडे जायची गरज नाही आणि त्या ठिकाणी गुप्त मतदानाची पद्धत नाही, तिथं मोशनमध्येच आपल्याला सभापतीची निवडणूक करता येते वरच्या हाऊसमध्ये, पण विधानसभेमध्ये आपल्याला गुप्त मतदानाची पद्धत आहे। खरं तर देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये समजा या पक्षांतर विरोधी कायद्याच्या नंतर हे नियम शिथिल करून आताचे नियम आणले गेले असेल तर महाराष्ट्र विधानसभेचे नियम का बदलले गेले नाही पाहिजेत हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि म्हणून आमचं सरकारला तेच म्हणणं होतं की अखेरी कायद्याअंतर्गत, कारण की हे राज्य कायद्याने चालणार काय राज्य आहे आणि म्हणून त्याही पद्धतीचा राज्य सरकारने दुरुस्त करावा ही मागणी आम्ही केली। स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केल्यानंतर आता आदिवासी भागामध्ये काम करणारे जे डॉक्टर्स आहेत, मानधनावरचे डॉक्टर आहेत 288 यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी केली आहे, त्यांच्या मानधनामध्ये वाढ होत नाहीये, याकडे कसं पाहता येईल? बघा आता सरकारने निर्णय घ्यायचे त्याच्यामध्ये आणि जे कामकाजी लोक आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या आणि कामाच्या पद्धतीप्रमाणे त्यांना पैसे मिळाले पाहिजे, त्याचं दुमत कोणाला ते होऊ शकत नाही आणि निश्चितपणे त्यांची मागणी अगर वास्तविक असेल तर राज्य शासनाने ते मान्य करावे। म्हणा ईडी सध्या जोरदार कारवाई करते, खडसेंच्या जामिनावर देखील कारवाई झालेली आहे, कसं पाहतो? आम्ही वारंवार काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की आणि परवा विधानसभेतही आपण पाहिलं असेल की मुंबईवर भास्कर जाधवला सांगत होते की आम्ही अनिल देशमुख करून टाकू जास्त बोलत धमकी देत होता, ही जी दबाव तंत्र आणि ईडी आणि सीबीआयचा जो दुरुपयोग करण्याचं काम बीजेपी ही जी सातत्यानं करते आहे
या हे सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे किती अत्याचार करायचं त्यांनी कोणावर करायचं ते आपण पाहिलं. काल पण फोन टेपिंगचा इश्यू आला. 16-17 फोन टेपिंग केली कशासाठी करतात? आपल्याच लोकांच्या फोन टेपिंग करतात. रावसाहेब दानवेची केली गेली, ते संजय काकडे त्यांचे समर्थित खासदार आहेत त्यांची केली गेली, मी पण त्यावेळेस खासदार होतो माझी पण गेली. कशासाठी करतात? हे कोणती प्रवृत्ती आहे? महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची प्रवृत्ती कधी नव्हती होती आणि हे कधी होणार पण नाही. पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये जे केंद्रामध्ये जेव्हा बीजेपीचं सरकार आलं तेव्हापासून सूडबत्तीचं राजकारण करून मूळ मुद्द्याला बाजूला सारण्याचं आणि देश विकण्याचं काम जे करतात आहे आणि मूळ हे विषय बाजूला सारण्यासाठी या पद्धतीच्या कारवाया करून लोकांना भीती निर्माण करण्याचं पाप जे मोदीचं सरकार केंद्रामध्ये बसून करते आहे हे राज्याची देशाची जनता हे ओळखून आहे. त्याच्यामुळे मुकुल राय आणि अनेक उदाहरण आपल्याला देता येईल की ते त्यांच्या पक्षात गेलं तर ते स्वच्छ होतात आणि दुसरीकडे राहिले तर ते कलंकित राहतात. ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. हिंदी में जाना चाहेंगे तो इतना खडसे के जमात पे ईडी ने कार्रवाई की क्या? बीजेपी दबाव तंत्र का राजकारण कर रही है. जब से मोदी की सरकार देश में आने के बाद उनकी नियत और उनकी सोच देश की जनता के सामने आ चुकी है. क्या अमित शाह के लड़के को 5 साल में 100 गुना प्रॉपर्टी बढ़ सकती है? ऐसे कौन सा ऐसा करिश्मा उनके हाथ में आ गया? 16 छोटे उनका प्रॉपर्टी बढ़ता है तो ऐसा कौन सा करिश्मा आ गया उनके पास? तो वो भी एक बार देश की जनता को बताना चाहिए ना. हम नहीं कहते कि जो लोगों ने गलतियां की उनको छोड़ो, लेकिन हमारी नेता इंदिरा जी थी, आपको सबको याद होगा कि अंतुले जी ने सीमेंट के बारे में उनको थोड़ा आरोप हुआ तो तुरंत उनको निकाला गया. वो अपना है कोई वो इश्यू नहीं है. सबके लिए समान कानून होना चाहिए. क्या हमारे देश में अब समान कानून रहा? नरेंद्र मोदी की सरकार जिस तरह से मुकुल राय के भी इश्यू में आपने देखा होगा कि ईडी की इंक्वायरी शुरू की, वो बीजेपी में गए तो उनके सब इंक्वायरी बंद. तो इस तरह की जो दबाव तंत्र की राजनीति मोदी की सरकार देश में बैठ के कर रही है देश की जनता समझ रही है. और अब कोई ये इनके इस कार्रवाई को डरने वाले लोग नहीं है. उनको सबको समझ में आ गया कि मोदी की सरकार दहशत और दबाव तंत्र का राजकारण करके अपने पद का दुरुपयोग कर रही है. ये सब लोगों को समझ में आ. आपने फोन टैपिंग के बारे में भी कहा था. महाराष्ट्र में उसी की नकल मारने वाले देवेंद्र फडणवीस की सरकार ने भी 16-17 को मैं जब सांसद था तब मेरा भी फोन टैप किया, दानवे जी का भी फोन टैप किया, संजय काकड़े का किया, बच्चू कड़ू का किया और कई लोगों का. मेरे पास जो मालूम है सत्ता पक्ष और विपक्ष वालों का भी इन लोगों ने फोन टैपिंग किया है. ये इस तरह की दबाव तंत्र की राजनीति और दूसरे के घरों में झांक कर उनको छुपके से देखना जो हमारे लोकतंत्र के लिए घातक है, सबसे बड़ा पाप है, व्यक्ति स्वातंत्र के लिए सबसे बड़ा हानिकारक है. ये सब नियम को तोड़कर ये लोग जिस तरह से राजनीति कर रहे हैं, इस राजनीति का पर्दाफाश हो गया है. इसलिए उनकी जो बुरी हालत है 2 दिन से राज्य की जनता देख रही है, उनको और इससे बुरी हालतें देखना पड़ेगी. कृपा शंकर सिंह ने आज बीजेपी ज्वाइन की है, क्या कृपा शंकर? वो हमारे पार्टी में नहीं है ना, 2019 से ही हमारे पार्टी में नहीं है, तो इसलिए उनका वो कौन से पार्टी में है क्या है हमें क्या पता. हम उनका सेटबैक जो है तो काँग्रेस बसणार आहे. आता सेनेकडे तो जात नाहीये. आमच्याजवळ खूप उत्तर भारतीय चेहरे आहे त्याच्यामुळे. आणि 2019 आपण आता 2021 मध्ये आहोत त्याच्यामुळे 2019 ते 2021 हा मोठा काळ झालेला आहे. त्यामुळे जे आमच्या पार्टीत नाही त्याच्याबद्दलची चर्चा नाही करायची. आमच्याकडे उत्तर भारतीय खूप चेहरे आहेत. आता तुम्हाला ते सगळे चेहरे दिसतील. एकदा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, आरसा साफ झाला तर खरा चेहरा दिसतो. दुसरं की एक्सपान्शन मध्ये महाराष्ट्रातले 4 मंत्री दिसत आहेत, त्यातले 3 भाजपमध्ये गेलेले आहेत. झालं एक्सपान्शन झालं नाही, जी नावं समोर आलेली आहेत 4. तर विशेष म्हणजे भाजपमध्ये
आयात केलेले होते मोदी सारखं घोटाळे सरकार देशाने पहिल्यांदा पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता एक चार दिसतात की त्याच्यात एक राहते की नाही त्याच्यानंतर प्रतिक्रिया देऊन आतापासून काय प्रतिक्रिया द्यायची. आजादी के खिलाफ ग्लोबल लीडर्स की लिस्ट में मोदी जी, इमरान खान, किम जोंग यंग और ये मी बिग सलमान सऊदी अरब और नरेंद्र मोदी. देश की आजादी के खिलाफ ग्लोबल लीडर्स की लिस्ट में मोदी जी, क्या बात. ये सबसे बड़ी न्यूज है. चौथा स्तंभ के विरोध में हमारे देश के प्रधानमंत्री का ये ग्लोबल लिस्ट में नाम आना ये हमारे लिए सबसे बड़ी खतरा है. हमारे हमारे लोकतंत्र के लिए खतरा है, हमारे संविधान के लिए खतरा है. और इस तरह का चौथा स्तंभ का दबाव तंत्र का यूज कर चौथा स्तंभ को ही खत्म करना चाहते तो इसका निषेध हम कांग्रेस की तरफ से मोदी का करते हैं. मराठी ग्लोबल लिस्ट मध्ये जे चार देशाच्या राज्यकर्त्यांची नावं आलेली आहेत की जे प्रेसचा विरोध करतात, प्रेसला दाबतात, अशा या लिस्ट मध्ये जे पहिले इम्रान खान पाकिस्तानचे, मग दुसरे नॉर्थ कोरियाचे किम जोंग आणि तिसरे अरब कंट्रीचे आहेत आणि चौथे नरेंद्र मोदी आहे. या अशा चौथा स्तंभाच्या नुकसान करणाऱ्या त्याला दबावात आणणाऱ्या नरेंद्र मोदींचा काँग्रेस निषेध करतो. दिसतंय ना सर राजेश कॅमेरा खाली हे तो अनुभवतात.